नमस्कार मराठी सुगरणमध्ये आज आपण बनवणार आहोत खरबूजची फ्रेश आईस्क्रीम। आईस्क्रीम बनवण्याकरता मी फ्रेश खरबूज घेतलं आहे, त्याला आपण आता छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया। आईस्क्रीम बनवण्याकरता मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलं आहे, थोडीशी मी मलाई घेतली अर्धी वाटी, व्हॅनिला इसेन्स पण घेतलेला आहे। आता आईस्क्रीममध्ये घालण्याकरता अर्धी वाटी साखर घेतली, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आणि रूम टेम्परेचरचं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। कस्टर्ड पावडर आणि दूध आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी दूध गरम होण्याकरता गॅसवरती ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि हळूहळू आपल्याला दूध पावडरमध्ये घालायचं आहे। चमच्यानं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आहे। या पावडरमध्ये बिलकुल गुठळी होता कामा नये, तर अशा प्रकारे मी कस्टर्ड बनवून घेतलेला आहे। खरबूजच्या फोडी आपण मिक्सरमध्ये घालूया आणि छान मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। अशा प्रकारे मी खरबूज ग्राइंड करून घेतलेला आहे। थोड्याफार फोडी राहिल्या तर त्या आईस्क्रीममध्ये खूप सुंदर लागतात। दूध आता आपलं उकळलेलं आहे, खूप छान दूध उकळलेलं आहे। आता आपण या गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालूया। कस्टर्ड पावडर हळूहळू घालायची, एका हातानं लगेच चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे, बिलकुल गुठळ्या होता कामा नये। तर अशा प्रकारे कस्टर्ड मी मिक्स केलं आहे। आता साखर पण घालूया आणि साखर घातल्यानंतर आपल्याला चमच्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर पटकन गरम दुधामध्ये विरघळली जाईल। आता आपली साखर पण विरघळलेली आहे। आता आपण या कस्टर्ड दुधाला छान थंड करून घेऊया, एकदम थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं कस्टर्ड मिल्क आता थंड झालेलं आहे, दाखवते मी तुम्हाला, इतकंच आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे आणि किती घट्ट पण झाले। आता आपण यामध्ये ही मलाई टाकूया आणि फ्रेश मलाई घ्यायची आहे आपल्याला। थोडंसं कोमट दूध असल्यामुळे मलाई आपली पटकन यामध्ये मिक्स होते। छान आपण याला आता ढवळून घेऊया, म्हणजे मलाई पूर्णपणे या दुधामध्ये मिक्स होईल आणि एकसारखं आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर छान याला आपण आता फेटून घेऊया। तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण खरबूजचा काढलेला रस यामध्ये घालूया, त्यानंतर मी याला छान मिक्स करून घेणार आहे, एकदम प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता यानंतर आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूया। तर मी अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि तो यामध्ये मी घातलेला आहे। आता आपण इसेन्स घातल्यानंतर त्याला छान यामध्ये मिक्स करून घेऊया, तर एकदम प्रॉपर आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे। आपला इसेन्स व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता हे आईस्क्रीमचं मिश्रण आपण एका प्लास्टिकच्या रिकाम्या स्वच्छ टीनमध्ये भरणार आहोत। तर मी हा टीन घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे। मी आता आईस्क्रीमचं मिश्रण टीनमध्ये घातलेलं आहे आणि याला मी आता घट्ट झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवणार आहे। एक 4-5 तासानंतर मी आईस्क्रीमचा डब्बा बाहेर काढलेला आहे। अशा प्रकारे आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे। आपण हिला पुन्हा मिक्सरमध्ये 1-10 मिनिट फिरून घेणार आहोत। यामुळं काय होणार आहे, आईस्क्रीममध्ये आईस्क्रिस्टल जमा नाही होणार। 10 मिनिटात आईस्क्रीम आपण मिक्सरला फिरून घेऊया। अशा प्रकारे आपली आईस्क्रीम झालेली आहे। आता आपण हिला डब्यात घालूया। आईस्क्रीम मी डब्यामध्ये भरलेली आहे। आता आपण आर्टिफिशियल थोडा पिवळा कलर घालूया, कलर ऑप्शनल आहे। कलर मी स्प्रेड करून घेतलेला आहे। आता आपण याला झाकण लावून रात्रभर फ्रीझरमध्ये सेट होण्याकरता ठेवूया। दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा डब्बा बाहेर काढलेला आहे फ्रीझरमधनं। किती सुंदर आपली आईस्क्रीम तयार झाली आणि हिचा कलर आणि टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे, दाखवते मी तुम्हाला। आणि शिवाय ही घरी बनवलेली असल्यामुळं किती फ्रेश आहे, खूपच सुंदर।
तुम्हाला माझी ही खरबूजची आईस्क्रीम आवडली असेल तर प्लीज मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.